आघाडीवर आहे. संभाजीनगरची जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली होती. उठावानंतर केलेला ही पहिली निवडणूक आणि त्यातल्या त्यात लोकसभेची, आणि म्हणून प्रत्येकाने आपले दावे प्रतिदावे या ठिकाणी सांगितले होते. परंतु आमच्या मतदारसंघामध्ये जे असलेले आमचे सहकारी आमदार आहेत, आम्ही असो आमचे सहकारी असो, यांनी ज्या पद्धतीने काम या मतदारसंघात केलं त्याचा हा परिणाम आहे. म्हणून आम्ही पहिल्यापासून जो दावा करत होतो की आमचा उमेदवार जवळपास 1.5 लाखाच्या मता फरकाने निवडून येणार आहे, आता जवळपास 4थी-5वी फेरी झाली, त्यामध्ये 17-18 हजारची लीड आहे, आणि आता ह्या लीडीचं प्रमाण हे वाढत जाणार आहे. म्हणून संदीपान भुमरे यांचा विजय हा पक्का आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही. आता महाराष्ट्रामध्ये जे काही निकाल येत चाललेले आहेत, तर तुम्ही पाहत असाल दर मिनटाला हे निकालाचा बदल होताना आपल्याला दिसतो. नांदेड असेल, बाकीच्या ठिकाणचे असेल, हा निकालाचा ट्रेंड जो पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो आता बदलत चाललेला आहे. महत्त्वाचं म्हणजे सांगलीमध्ये जी काही निवडणूक झाली, ज्या निवडणुकीकडे सुद्धा सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं, परंतु तिथलच्या सत्यजित कदमाने अनेक नेत्यांच्या समोर जे आव्हान दिलं होतं की तुम्ही जरी तिकडचे वाघ असाल तर आम्ही इकडचे वाघ आहोत, आणि या वाघाला त्यांनी जो काही त्यांनी जो चमत्कार दाखवलेला त्यांनी, म्हणजेच काँग्रेसने आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीने सर्वांनी मिळून हे चंद्रा त्या अपक्ष उमेदवाराचा प्रचार केलेला आहे, आणि मला वाटतं त्याच्यामुळं आज त्यांची जी लीड दिसते, जवळपास त्यांचा विजयसुद्धा हा आज नक्की मानला जातो आहे. म्हणून आघाडीमध्ये असलेले जे संबंध होते ते आता ताणल्या जातील, आणि याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर निश्चित होईल. आता जरी तुम्ही जर आकडेवारी पाहत असाल तर हे या दाव्या 1 वाजेच्या नंतर जेव्हा या खऱ्या निकालाला सुरुवात होईल, 7-8-10 फेऱ्या झाल्यानंतर जेव्हा निकाल यायला सुरुवात होईल त्या टायमाला आणखीन उचित असं भाष्य करणं हे योग्य राहील. परंतु एक निश्चित झालेलं आहे, देशामध्ये NDA सरकार येत आहे, मोदी साहेब पंतप्रधान बनत आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 35 क्रॉस करतो आहे एवढं मात्र निश्चित आहे. कल्याण सोडलं, ठाणे सोडलं, तर सगळीकडे इथे रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे पिछाडीवर येतात. धाराशिव असेल, तुम्ही हिंगोली घ्या, तिकडे हातकणंगले घ्या, कुठेही घ्या, तुमची मात्र आघाडी दिसत नाही तुमच्या पक्षाची, शिवसेनेची. तुम्ही तुमचे जे अंदाज होते ना ते सगळे बिघडताना दिसत आहेत, हे तर मान्य करा. अहो आता तुम्ही नारायण राणेंना तर पाडल्याचं जमा करून ठेवलं होतं, ते आता आघाडीवर आहेत, म्हणून तुम्ही चिंता करू नका. आम्ही आता आणखी थोडा वेळ थोडंसं थांबा, 3-4 वाजेनंतर मी तुमच्यासमोर पुन्हा येतो, त्या टायमाला तुम्हाला सांगेल की महायुती आणि आघाडीमधला फरक काय झाला. दोन महत्वाच्या जागेवर हे होऊ द्या. आता ह्या दुसऱ्या फेरीचे हे निकाल आहेत, जवळपास 26-27 फेऱ्या होणार आहेत, आणि म्हणून अनेक फेरच्या नंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने निकाल दिसेल. आता याच घडीला आपण कुणावर भाष्य करणं हे योग्य नाहीये. आता संदीपान भुमरे जरी आता आघाडीवर असेल तर मला आणखीन 10व्या फेरीपर्यंत त्यांचा वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावं लागणार आहे. म्हणून ठामपणे आताच कोणाचाही विजय तुम्ही आज निश्चित धरू नका. 4 वाजेच्या नंतर या सगळ्या निकालाचं तुम्हाला परिपाक दिसेल. मराठवाड्यातल्या 8 जागेपैकी 7 जागेवरती महायुती पिछाडीवर आहे, फक्त संभाजीनगरवर 4 वाजेपर्यंत वेळ आहे आपलं, 4 वाजेपर्यंत तुम्हाला याचा सर्व निकाल बदललेले दिसतील.